अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलन चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुक पिंपळगाव खुर्द हिवरी दिगर हिवरखेडा दिगर या गावातील ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायतच्या मागणीसाठी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे। हिवरी हिवरखेडा या गावच्या ग्रामस्थांनी याआधी देखील या दोन गावाच्या मधून जाणाऱ्या वाघूर नदीवर दोन गावांना जोडणारा पूल तयार करण्याच्या मागणीसाठी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता। वडगाव बुद्रुक पिंपळगेडा खुर्द हिवरी दिगर हिवरखेडा दिगर या चार गावांची मिळून एक ग्रामपंचायत असून शासनाच्या नियमाप्रमाणे लोकसंख्येच्या आधारे चार गावात किमान दोन तरी ग्रामपंचायत असाव्या या मागणीसाठी शासनाकडे गेल्या एक वर्षापासून प्रस्ताव टाकलेला आहे। तो प्रस्ताव अद्यापपर्यंत मंजूर न झाल्यामुळे या ग्रामस्थांनी आता ग्रामपंचायत निवडणुकीवर देखील बहिष्कार टाकला आहे। जामनेर तालुक्यातील हिवरी या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि ह्या गावातल्या ज्या ग्रामस्थांची समस्या आहे त्यांनी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे। यापूर्वी देखील त्यांनी विधानसभेच्या मतदानावर देखील बहिष्कार टाकलेला होता। तर त्यांची जी समस्या आहे त्याच्या संदर्भात त्यांची काय मागणी आहे प्रशासनाकडे आपण ती त्यांना विचारूया। आम्हाला पूल पाहिजे नदीतून आणि ग्रामपंचायत वेगळी पाहिजे। या दोघं समस्यांसाठी तुम्ही मतदान करणार नाही? मतदान करणार नाही। हिवरी दिगर इथल्या माजी ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत, त्यांचेही ते काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आम्हाला नदीतून आम्हाला पुलच पाहिजेत, पावसाळ्याची येण्या जाण्याची आमची याची इच्छा होत नाही, आराड पराड झाला जात नाही, आमचे पोरं 6-6 महिने घरी राहता, आमची हे समस्या आहे आणि आम्हाला बहिष्कारच टाकणं पूल नाही झाला तर ग्रामपंचायत वेगळी पाहिजे। ग्रामपंचायतची वेगळी मागणी आणि त्याचबरोबर त्यांनी ह्या पुलाची देखील समस्या मांडलेली आहे। मी पिंटू पाटील राहणार हिवरीदिगर तालुका जामनेर जिल्हा जळगाव। आमची समस्या अशी आहे की वडगाव ग्रुप ग्रामपंचायत ही चार गावाची असल्यामुळे विकास कामाला अडथळे येतात, त्यामुळे आमची हिवरी वरखेडा ग्रामपंचायत वेगळी, पिंपळगाव वडगाव ग्रामपंचायत वेगळी अशी आमची शासनाकडे मागणी आहे। त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकत आहोत। एकही उमेदवाराने फॉर्म भरलेला नाही आहे आणि आम्ही मागच्या विधानसभेच्या वेळीसुद्धा मतदानावर बहिष्कार टाकलेला होता। ग्रामपंचायत विभाजन करण्याचा मागचा हेतू असा की चार गावाला येणारा निधी या चार म्हणजे चार गावाला येणारा निधी या समसमान वाटवात विकास कामाला अडथळा येत होता, त्यामुळे सर्व ग्रामस्थांची मागणी अशी आहे की हिवरी वरखेडा पिंपळगाव वडगाव किंवा आमच्या ग्रामपंचायतीचं विभाजन व्हायला पाहिजे। आम्ही वडगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार घातलेला आहे। बहिष्कार याच्यासाठी घातलेला आहे की जवळपास वर्ष 1.5 वर्ष झाले आम्ही शासनाकडे प्रस्ताव लावून धरलेला आहे ग्रामपंचायत विभाजनाचा। ग्रामपंचायत विभाजन याच्यासाठी पाहिजे की एक एक गावाचं अंतर 4-4 किलोमीटरवर आहे, 4 किलोमीटरवर येण्याजाण्यासाठी खूप त्रास होतो, सदस्यांचा समय वक्त सगळा वाया जातो आणि विकास करताना अडथळे येतात। तसेच मध्ये वाघोर नदीचं मोठं पात्र आहे, त्याच्यातून जाण्यायेण्यास त्रास होतो, 4 महिने नदीला पूर असतो, त्याच्यामुळे विकासाला खूप अडथळा येतो। म्हणून सगळ्या चारही गावांनी ठरवलं आहे की ग्रामपंचायत वेगळी करून पाहिजे। तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे हिवरी आणि हिवरखेडा या 1000च्यावर लोकसंख्या गेलेली आहे, वडगाव आणि पिंपळगाव खुर्द हे 1200च्यावर लोकसंख्या गेलेली आहे। नियमात आमची विभाजनाचे प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे, जिल्हा परिषदची मंजुरी झाली आहे, पंचायत समितीची मंजुरी झाली आहे, नाशिक विभागीय आयुक्ताकडून तो प्रस्ताव मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे, पण शासनाने आम्हाला अजून ती काही पत्र दिलं नाही। म्हणून त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी
विचार करून बहिष्कार करून एकही फार्म ग्रामपंचायतीला लावला नाही. आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की येणाऱ्या कोणत्याही लोकशाहीच्या या निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा नाही जोपर्यंत ग्रामपंचायत वेगळी होत नाही तोपर्यंत भाग घ्यायचा नाही. उदाहरणार्थ मी या गावाला सरपंच राहिलो आहे. सरपंचाला किती त्रास होतो, एका गावाचं काम करताना चौथ्या गावाचं काम करत असताना 4 वर्ष लागतात आणि सारे गाव नाराज होतात. त्याच्यामुळे इथं विकास करणं कठीण जातं. एक वॉटरमॅन ठेवायचा आणि 4 गावं कसे पहा, 4-4 किलोमीटरवर ते खूप कसरतीचं काम होऊन जातं. घाणीचं साम्राज्य होतं. सफाई कामगार एक ठेवून भागत नाही, 4 ठेवून आमची ग्रामपंचायतीची कुवत नाही. म्हणून एक सफाई कामगार सफाई करू शकत नाही. त्याच्यामुळे गावात भयंकर असे आजार येतात आणि लोक आजारी पडतात. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आहे की ह्या ग्रामपंचायतीचं विभाजन झाल्याशिवाय कुठल्याही इलेक्शनमध्ये आम्ही भाग घेणार नाही. आणि आमच्या पुलाचं काम, पूल हा याच्यासाठी पाहिजे की ते पहिलीपर्यंत बी शाळा महाराष्ट्रात एक असं गाव असेल की तिथं अजून मराठी शाळेचा एकही वर्ग नाही. हिवरखेड्यात जावं लागतं. मधून वाघूर नदी मोठी आणि 4 महिने 6 वर्षाचा मुलगा कसा जाईल या नदीतून हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून 4-4 महिने आमचे मुलं घरी राहून असतात. हा पुलही होत नाही. या तालुक्याचे आमदार गिरीशभाऊ महाजन हे 25 वर्ष झाले इथं निवडून येतात, फक्त आश्वासन देतात आणि काम काही करत नाही. भाऊकडे आम्ही बऱ्याच वेळा गेलो, आदरणीय गिरीशभाऊ नुसते आश्वासन देतात, काम मात्र करत नाही. कुठलंही सरकार आलं तर आमचं काम होत नाही. त्याच्यामुळे आम्ही विधानसभेवर बहिष्कार घातलेला होता. 100% बहिष्कार यशस्वी केलेला होता. भाऊनी नुसते आश्वासनं दिले पण आमचं काम काही केलं नाही. आमची हात जोडून विनंती आहे की भाऊनी बी याच्याकडे लक्ष द्यावे आणि शासनाने ह्याच्यावर लक्ष देऊन आमचं कामात मार्गी लावावे. आणि मीडियाचे तर आभारच मानू आम्ही. मीडियाने आमची बातमी लावून धरावी आणि आमच्या कामाचा पाठपुरावा करा असं मी ग्रामपंचायत वडगाव बुद्रुक माजी सरपंच या नात्याने बोलतो. अजून बरेच काही बोलायचं आहे पण आपल्याला वेळ अपुरी आहे. आमचं गा म्हणजे एकदम दुर्लक्षित झालं आहे विकासापासून. या भारताच्या स्वातंत्र्याच्या काळात ग्रामपंचायतचं ऑफिस नसणारं फक्त वडगाव ग्रुप ग्रामपंचायत आहे. एका पंचाच्या जागेत हे ऑफिस भरतं आहे. म्हणून ह्या ग्रामपंचायतीची एवढी दुर्दशा अशा ह्या महाराष्ट्रात अशी होते याची आम्हाला लाज वाटते. हे शासनानं निदर्शनात आणून देण्यासाठी आम्ही हे सगळं करतो आहे. म्हणून आमचं सगळ्यांची कळकळीची विनंती आहे. मीडिया तर आमच्या देवरूपाने आमच्या समोर आलेला आहे, पहिल्यांदा आलेला आहे. मीडियाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. सर्व मीडियाने हे लावून धरावं आणि आमचं समस्या सोडवावी ही नम्र विनंती. तर आपण बघितलं या ठिकाणी की ज्या ग्रामस्थांची ज्या अडचणी होत्या त्या अडचणी त्या किती पोटतिडकीने या ठिकाणी सांगत आहे व त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत हवी आहे यासाठीच त्यांनी विधानसभा निवडणुकीवर देखील बहिष्कार टाकला होता. आणि त्याचबरोबर आता जामनेर तालुक्यातील ज्या 73 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकांवर देखील त्यांनी एकही उमेदवारी अर्ज दाखल न करता 4 गावांनी निर्णय घेतला की एकही उमेदवारी अर्ज न दाखल करता त्यांनी अशा स्वरूपाचा या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे. तरी याकडे प्रशासनाने लक्ष द्यावी अशी त्यांची मागणी आहे. आमची ग्रामपंचायत वडगाव ग्रुप ग्रामपंचायत आम्ही बहिष्कार टाकला आहे 4 गावं मिळून. तर ही वेगळी होण्यासाठी आम्ही आजच नाही केला हा प्रस्ताव. हा आम्ही 12 महिन्यापासून 2 वर्षापासून चालू आहे आणि हे होत नाही. दुसरी गोष्ट अशी आमच्या गावाची समस्या, याच्यावर आम्ही बहिष्कार टाकला लोकसभेवरती. आणि नदीला पाणी असल्यामुळे तिकडच्या गावात शाळेच्या मुलांना जाण्यायेण्याकरता त्रास होतो. त्याच्यामुळे आमच्या गावाला वेळोवेळ पुलाची मागणी करली आम्ही पण ते झाली नाही. त्याच्याकरता सगळं झालं पाहिजे. तर आपण वडगाव बुद्रुक या गावामध्ये आलेलो आहे. ह्या गावात ग्रामपंचायतचं देखील ऑफिस नाही आहे आणि इथल्या ग्रामस्थांनी येत्या ग्रामपंचायतीवरती निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला आहे. तर त्या संदर्भातील जे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नेमकं काय कारण आहे? ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव आम्ही शासनदरबारी टाकलेला आहे. आधी सूचना जाहीर होण्याच्या आधी टाकलेला आहे. त्याचा पाठपुरावा पण झाला. त्यांनी ज्या त्रुटी पाठवल्या त्याची त्रुटी पूर्तता पण केली. तरीसुद्धा शासकीय अधिकाऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नाईलाजाने ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यावर आम्हाला बहिष्कार टाकावा लागला. कारण आमच्या कोणत्याही प्रकारचे कागदपत्र अधिकारी दाबून ठेवतात, त्याच्यावर कारवाई करत नाही. आणि लहान गाव आहेत, सर्व लोक शेतकरी वर्गातले आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुद्धा अजून ग्रामपंचायतीला स्वतःच्या मालकीचं कार्यालयसुद्धा नाही आहे. ही एक खेदाची बाब आहे.
आणि त्यासाठी आम्ही सर्व लोक एकत्रित आलो आणि आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर आपल्या ग्रामपंचायताचं विभाजन होणं गरजेचं आहे. चार गावं अंतर 4 किलोमीटरच्या वर, लोकांना येण्या जाण्याचं सोयीचं नाहीत, मध्ये नदीतून येण्या जाण्याचा पावसाळ्या दिवसात रस्ता राहत नाही, पाणी असतं, अनेक अडचणी आहेत. या अडचणीला सामोरे जाण्यासाठी वेगवेगळ्या ग्रामपंचायत झाले, त्या गावाचे लोक त्यांच्या समस्या मांडतील आणि त्यानुसार आपल्याला योग्य तो विकास गावाचा करता येईल यासाठी ग्रामपंचायत विभाजन होण्यासाठी बहिष्कार टाकणं गरजेचं आहे. हा निकाल सर्व लोकांनी हाती घेतला आणि आम्ही आज बहिष्कारात सामील झालो. चार गावांमधली जी सदस्य संख्या आहे ग्रामपंचायतीची ती कशा पद्धतीची ती सांगताय? वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये 3 सदस्य असतात, पिंपळगाव खुर्दमध्ये 3 सदस्य असतात आणि हिवरी वरखडे 2 गाव असून सुद्धा तिथे 3 सभासद असतात. असे 9 सभासदांची ही ग्रामपंचायत आहे. ज्या वेळेला नदीला पाणी असतं तर त्यावेळेला हे हिवरी वगैरे इकडचे जे सदस्य आहे कशा पद्धतीने येतात? त्यांना यायला मार्गच नसतो, येतच नाही, त्याच्यामुळे ते त्यांच्या काय समस्या आहे तर मासिक मीटिंगमध्ये मार्टू सुद्धा शकत नाही, ग्रामसभेला सुद्धा लोक येऊ शकत नाही, अनेक अडचणी आहेत. त्यासाठी एक ग्रामपंचायत विभाजन अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत अजून एक ग्रामस्थ आहेत की ते त्यांची समस्या मांडणार आहेत. काय नेमकी काय समस्या आहे? खडूबा पाटील बोलतो. आमच्या गावाची समस्या अशी आहे की मॅक्झिमम लोक एकत्र येत नाहीत आणि ग्रामसभाची मीटिंग भरते तेव्हा कोरोन कम्प्लीट होण्याअभावी ती सभा होतच नाही. मग नंतर प्रत्येक वेळेस काय होतं की ग्रामपंचायत लोकांना ग्रामपंचायत आधी ग्रामपंचायत ग्राम शोक वगैरे सर्वांना बोलवतात, दुसऱ्या तारीखवर तारीख येते पण ग्रामसभेची मीटिंग कम्प्लीट होत नाही. दुसरी गोष्ट अशी की शासनाच्या नियमानुसार जे अटी आणि शर्ती आहेत त्यानुसार आम्ही कागदपत्र पूर्ण पूर्तता केलेली आहे. आमच्या गावाची लोकसंख्या 1000च्या वरती आहे आज. त्यानंतर वडगाव ग्रुप ग्रामपंचायतपासून हिवरी वरखेडा हे गाव 4.5 किलोमीटर अंतर आहे. शासनाच्या नियमानुसार ते 3 किलोमीटर असलं पाहिजे. त्या नियमामध्ये आम्ही बसतो. नंतर 1995च्या नियमानुसार महसूल म्हणून गाव हिवरी गाव हे महसूल म्हणून स्थापित झालेलं आहे. ते नियमसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये बसतो आहे. तरीबी जिल्हा परिषदने उपयुक्त आयोगाकडे जेव्हा फाईल पाठवली नाशिकला तेव्हा त्यांनी ती त्रुटी करून जिल्हा परिषदला पाठवली. जिल्हा परिषदवाल्यांनी ती फाईलचं जी त्रुटी आहे ती पंचायत समितीला पाठवायला हवी, तिथून ती ग्रामपंचायत आली असती. त्यांनी आम्हाला कळवलं नाही. 6 महिने आमची फाईल तिथं थांबून राहिली, त्यामुळे आमची फाईल पूर्ण 6 महिने लेट झाली आणि त्यावेळेस निवडणुका नव्हत्याच. मग नंतर त्यांनी आम्हाला जेव्हा कळवलं तेव्हा टाईम निघून गेला होता. तरी पण आम्ही पूर्तता करून ती फाईल 3 सप्टेंबरला आयुक्ताकडून मुंबई ग्राम विकास मंत्रालयाकडे पाठवली. तरीसुद्धा त्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आमची फाईल त्या फाईलवरती कोणताही निर्णय झालेला नसून त्यांनी कोणतीही तिच्यात तडजोडीची आम्हाला नोटीस वगैरे काही दिलेली नसून त्यांनी आमची पूर्तता केली नाही. त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व इथं एक निर्णय घेतला की आपल्याला इथं हे करायचं आहे, बहिष्कार टाकायचा आहे आणि त्यानुसार सर्व ग्रामस्थांचे मी धन्यवाद करतो. त्यांनी सगळ्यांनी मिळून हा बहिष्कार टाकलेला आहे. आमची समस्या अशी आहे की ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीच्या मालकीचं ग्रामपंचायत ऑफिस नाहीच आहे. दुसरी गोष्ट ग्रामपंचायतीच्या त्या अखेरीत जे गावं येतात 4, वडगाव, पिंपळगाव, हिवरी वरखेडा आणि वडगाव बुद्रुक, तर ह्या 4 गावामध्ये अंतर भरपूर असतं. जर वडगाव बुद्रुकचा सरपंच झाला तर हिवरी वरखेड्याच्या जे लोक आहे त्यांना सुविधा मिळत नाही. काही वेळेस नदी आडवी असल्यामुळे नदीला पूर असतो, पुरामुळे काही सदस्य मीटिंगला येऊ शकत नाही. आलेच तर त्यांना पोहूरमार्गी असं लांबून जवळपास 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरानं मीटिंगसाठी यावं लागतं आणि ह्या सुविधा जे गरजू लोक आहेत तिथपर्यंत पोचत नाही. तर सरपंच जर हिवरीवर खेळता झाला तर त्या समस्या वडगावपर्यंत येऊ शकत नाही. त्याच्यामुळे सर्व ग्रामपंचायतीचे जे लोक आहे, कार्यक्षेत्रातले जे लोक आहे, त्यांच्या गरजा किंवा त्यांना सुविधा वेळेवर मिळू शकत नाही. तरी महसुली ह्या 4 गावाचे महसुलीमध्ये विभाजन झालेलं आहे. तरी 2-2 गावं जर मिळून ही समस्या आमची जर सुटली, जर विभक्त ग्रामपंचायत झाल्या तर नक्कीच गावाचे विकास होतील. तुम्ही जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडे ही समस्या मांडली होती काय अगोदर? त्यांना आम्ही सांगितलं, प्रस्ताव आम्ही त्या नियमाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे 1985चा जो निर्णय होता, 95चा जो निर्णय होता महाराष्ट्र शासनाचा, त्याप्रमाणे आम्ही ग्रामस्थांचे मागणी वगैरे ठराव
आपल्या पंचायत समितीमधून बी डी ओ साहेबांचं पत्र, जिल्हा परिषदेचं पत्र, आयुक्तालयात नाशिकला, आणि नाशिकहून जे ग्रामविकास मंत्री आहे तर मुंबईमध्ये ती आमची फाईल पडलेली आहे, आणि मध्यंतरी कोविड-19 कारण दाखवून ती फाईलला वेळ झाला आणि प्रोग्राम जाहीर झाल्यामुळे ज्या बाकीचे जे होणारं काम होतं आमचं ग्रामपंचायत विभाजनाचं ते बाकी राहिलं, त्याच्यामुळे चार गावाचे जे लोक आहेत ते एकत्रित आले आणि त्यांना हा निर्णय घेतला की जोपर्यंत आपली ग्रामपंचायतीचं विभाजन होत नाही तोपर्यंत आपण ह्या विलक्षण मतदानावर बहिष्कार टाकला आणि कुठल्याही व्यक्तींनी चार गावातून हा फॉर्म भरलेला नाही. हिवरखेडा दिगर या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि या गावातील जे नागरिकांनी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीवरती जो बहिष्कार टाकलेला आहे तर त्याच्या संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत का म्हणून त्यांनी हा बहिष्कार टाकलेला आहे. आमच्या गावाची ग्रामपंचायत म्हणजे चार गावं मिळून ग्रामपंचायत झाली सर आमच्या गावाला, तर जो येणारा निधी तो पूर्ण आमच्या चारही गावं मिळून म्हणजे वाटल्या जात नाही आणि त्याच्यामध्ये जे ग्रामसभा असतात समजून घ्या तर ते ह्या गावातून त्या गावात लोक जाताना त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम येतो आणि आमच्या दोघी गावं मिळून आता लोकसंख्या म्हणजे एक ग्रुप ग्रामपंचायत न होता आमची दोघी गावांची एक ग्रामपंचायत झाली पाहिजेत. आमच्या चार गावांनी मतदानाचा जो बहिष्कार टाकला आहे तो आजच नाही तर मागच्या वेळेस विधानसभेचं मतदान झालं होतं त्यावेळेससुद्धा बहिष्कार टाकला होता हिवरी या गावांनी आणि नंतर आमच्या गावांनी आणि परत चार गावांनी असा संकल्प केला की आपल्या गावाची ग्रामपंचायत जेव्हा हिवरी आणि हिवरखेडा दिगर या गावाची ग्रामपंचायत वेगळी होत नाही तोपर्यंत आम्ही चार गावांमधले एकही फॉर्म भरणार नाही असे आमच्या गावाचे म्हणणे आहे चार गावांचे. आणि तसंच आमच्या गावासाठी जो काही निधी येतो तो जर का कधी समजा 25,000 रुपयाचं काम असलं तर चार गावाला 6,000-7,000 रुपये येतात त्याच्यामुळे ते गावाचं काम काही व्यवस्थित होत नाही 6,000-7,000. आणि शिवाय दुसरी गोष्ट, आज भारत देश स्वातंत्र्य 1947 साली झाला आणि 1947 सालापासून हिवरी दिगर जे गाव आहे आमचं जवळचंच त्या गावात मराठी शाळा नाही आहे आणि मराठी शाळा नसून तिकडच्या गावातले मुलं आमच्या हिवरखेडा दिगरमध्ये शिकायला येतात आणि ते जे मुलं लहान मुलं असतात 5-6 वर्षाचे 7 वर्षाचे 8 वर्षाचे समजा तर त्या मुलायले तिकून म्हणजे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत पाण्याचं येता येत नाही त्याले अक्षरशः लय तकलीफ होते. आमच्या जामनेर तालुक्याचे भाऊ श्री गिरीश भाऊ महाजन हे 25 वर्षापासून सतत निवडून येत आहे आणि आमच्या दोन्ही गावात यायले आश्वासनानं मतदान करताय पण तरीसुद्धा ते आमच्या या गावांची काही दखल घेताना आणि त्यांनासुद्धा आमच्या गावाची दखल घ्यावी ही आमची त्यांना कळकळीची विनंती आणि आमची ग्रामपंचायत वेगळी करण्यासाठी आमचे जे गावातील भाऊ असतील बावराभाऊ असतील भास्कर भाऊ असतील बाळू पाटील असतील किंवा हिवरीदिगरमधले रमेश त्र्यंबक पांढरे आणि पिंपळगावमधले अनिल श्रीराम पाटील पंडित सर हे जे लोक आहे ते 1-2 वर्षापासून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करत आहे की आमची ग्रामपंचायत वेगळी झाली पाहिजे. तर ग्रामपंचायत वेगळी का तर आमचे कामं होतानी त्यासाठी ग्रामपंचायत वेगळी झाली पाहिजे ही आमची ग्रामपंचायत वेगळी झाली पाहिजे अशी आमची या गावाची चार गावाच्या वतीनं आग्रहाची विनंती आहे आणि ते करण्यात यावी फक्त. त्याचबरोबर या मतदारसंघातील जे आमदार आहेत व मागे मंत्री होते गिरीशभाऊ महाजन यांच्याविषयी देखील त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे की त्यांनी देखील आम्हाला फक्त आश्वासनं दिलेली आहेत व आमच्या गावाचा कोणत्या प्रकारचा विकास झालेला नाही आहे. कॅमेरामन शेख सुफियांसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.